हॅलो नमस्ते मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण अडोतीस साईजचा पॅडेड प्रिन्स कट ब्लाऊज पाहणार आहोत जो आहे बॅक हुक असलेला आणि फ्रंट आहे तो पानगळा आहे याचा डीप नेकमध्ये आपण याला बनवणार आहोत तर या साडीवरचा हा ब्लाऊज आहे तर खूपच सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग आणि शिलाई दोन्ही दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये विचारा तर बघा मी नेहमीच डायरेक्ट अस्तरवरती कटिंग दाखवत असते प्रिन्स कट ब्लाऊज असू देत किंवा कटोरी ब्लाऊज असू देत तर बघा तुम्हाला जर अवघड वाटत असेल तुम्ही नवीन असताल आणि शक्य नसेल डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करणं तर तुम्ही सेम याच पद्धतीने पेपर कटिंग करून नंतर मग कपड्यावरती कटिंग करू शकता आता बघा मी अस्तरला चार फोल्ड करून घेतलेला आहे कारण बॅक आणि फ्रंट दोन्ही एकत्र कट करायचं आहे समजलं नसेल तर व्हिडिओ रिपीट करून बघा बघा चार फोल्ड अस्तर आहे ऑलरेडी आपली डबल घडी येतच असते एका बाजूने मी त्याला फोल्ड करून घेतलेला आहे जेवढी आपली छाती आहे त्याचा चौथा भाग आणि त्यामध्ये तीन ते साडेतीन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि बाकीचं असं आहे ते कट करायचं आहे अशा पद्धतीने स्क्रीनवरती ब्लाऊजची मापं दाखवलेली आहेत मी आता हा सगळ्यात अगोदर उंचीचं माप टाकायचे फोल्ड बाजू मी माझ्या समोर ठेवलेली आहे फोल्ड बाजू लक्षात ठेवून माप टाका पंधरा इंचावरती मार्किंग करते आहे पूर्ण उंचीचं कारण मला याची उंची तयार ठेवायची आहे चौदा इंच दोन ठिकाणी मार्किंग केलं जेणेकरून लाईन आपली तिरकी जात नाही एकदम सरळ येते तर ज्या बाजूकडे किनार आहे ना त्या बाजूकडे मार्किंग करून खालचं जे आहे ते सगळं कटिंग करून घ्यायचं बघा फक्त किनार निघते याच्यामध्ये आणि आता आपल्याला याच्यावरती बाकीची मापं टाकून घ्यायची आहेत उंचीचं माप टाकून मी कट केलं आहे छातीनुसार किंवा गळ्या उंचीनुसार मी साडेपाच इंच शोल्डर ठेवलेले आहेत याचे अडोतीस छातीचा हा ब्लाऊज आहे साडेपाच इंच शोल्डर आणि साडेसहा इंच उंची ठेवलेली आहे तर बघा अशा पद्धतीने दोन मार्किंग करून घेतलेत मी साडेपाच आणि साडेसहाचं इथे सरळ लाईन मार्क करायची आहे त्यानंतर याच लाईनवरती आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच लुझिंग ठेवायचं अंगावरून माप घेतलेला आहे हे तर छातीचा चौथा भाग होतोय नऊ इंच अर्धा इंच लुझिंग दहा झाले आणि त्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन ठेवलं आहे इथे कमरेचा चौथा भाग आहे आठ इंच एक इंच टक्स मार्जिन दोन इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर हे दोनही पॉईंट असे जोडून घ्यायचेत आता आपल्याला बघा टक्स आहे तो ना प्रिन्स कटचा दोन इंचाचा कट करायचा आहे मग मी कमरेच्या बाजूकडे दोन इंच वाढवले आणि मुंड्यामध्ये मी दीड इंच वाढवलेलं आहे कारण मुंड्यामध्ये मी अर्धा इंचाचा टक्स कट करणार आहे एक इंच आपल्याला कटोरी जोडण्यासाठी मार्जिन लागतं म्हणून दीड वाढवायचं कोपऱ्यामध्ये सवा एक इंचावरती मार्क केल्यानंतर आपल्याला मुंढ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि फिटिंगच्या पॉईंटमधून आपल्याला पाव इंच आकार खाली न्यायचा आहे यामुळे ब्लाऊज मुंढ्यामध्ये दाटत नाही फिटिंगला व्यवस्थित होतं तिरकं वगैरे दिसत नाही अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे बघा केलेल्या मार्किंगप्रमाणे कट करायचं आहे जे दीड इंच आणि दोन इंच वाढवलेलं आहे ते फक्त आपल्याला फ्रंटमध्ये लागणार आहे बॅकमध्ये त्याचा आपल्याला काहीही उपयोग नाही आहे तर बघा शोल्डरमध्ये फोल्ड असतं तर मी तो फोल्ड कट केला आणि हे दोन्ही अस्तर सेपरेट केले इथे फक्त मी बॅक ठेवते आहे आणि बघा जे दीड आणि दोन वाढवलेलं आहे ते आपल्याला कट करून अगोदर आठवणीने काढून घ्यायचं आहे तर मी साईडला काढलं आता यानंतर बघा आपल्याला फ्रंटची मापं टाकायची आहेत बॅकचा जो गळा आहे तो मी तुम्हाला शिलाई करते वेळी दाखवणार आहे पेपर कॅनव्हासवरती त्याचं कटिंग आहे सगळ्यात अगोदर इथे मी गळा उंचीचं माप टाकते आहे तर गळ्याची उंची मला तयार ठेवायची आहे सात इंच मी साडेसात इंचावरती मार्किंग केलं अडीच इंच रुंदी ठेवली आहे खाली तीन इंच रुंदी ठेवण्याचा बॉक्स बनवून घ्यायचा आहे आणि याचा जो गळा आहे तो पण मी पेपर कॅनव्हासवरतीच बनवणार आहे इथे फक्त मार्किंग करून घेते या पद्धतीने आणि बघा फ्रंटचा जो पुढचा मुंडा आहे ना तो देखील मी आत्ता कट करत नाही कारण ज्यावेळी आपण कटोरीचा पार्ट बसवतो त्यावेळी कापड वर खाली होत असतं कमी जास्त होतं त्यासाठी कटोरी जोडल्यानंतर मग मी पुढच्या मुंड्याचा आकार कट करत करते तर तुम्हाला ते पण शिलाई करते वेळी बघायला भेटेल साडेतीन इंच आणि चार इंच अशा पद्धतीने मार्किंग करून बघा चार इंच उंचीची ही लाईन मी मार्क करून घेतली आणि कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे मुंड्याच्या बाजूकडे त्यानंतर दोन इंच टक्स टाकायचे आणि छान असा प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा आहे बघा छान मस्त द्यायचं आहे जास्त टोक वगैरे कुठे काढायचं नाही जर टोक काढलं तर ते व्यवस्थित दिसत नाही अर्धा इंच मुंड्यामध्ये टक्स कट करणार आहोत तर तिथे अर्धा इंचावरती मार्किंग करून असा हा पॉईंट जोडून घेतला आता केलेल्या मार्किंगप्रमाणे याला कट करायचं आहे बघा एकदम सोपा प्रिन्स कट ब्लाऊज असतो आणि खूप जास्त डिमांड पण आहे या ब्लाऊजची खूप छान फिटिंगमध्ये मस्त असं मी तुम्हाला सांगत असते त्यातून पण नाही समजलं तर मला कमेंटमध्ये तुम्ही विचारा कस्टमरचे ब्लाऊज असतात जशा साईज येतील त्या सगळ्याच मी तुम्हाला दाखवत असते आता बघा आपल्याला इथे बाही कट करायची आहे बाही कट करण्यासाठी अस्तर होता तो मी फोल्ड करून घेतला मी तुम्हाला पॅडेड ब्लाऊज दाखवते पॅडेड ब्लाऊजसाठी आपल्याला एक्स्ट्रा अस्तर कट करायचं असतं फ्रंटचं तर अगोदर मी बाही कट करते आणि राहिलेल्या अस्तरमध्ये मग आपण एक्स्ट्राचं अस्तर कट करूया टोटल मी दीड मीटर अस्तर घेतलेलं होतं पाच इंच बाहीची उंची मार्क करते कारण मला चार इंच उंचीची बाही तयार ठेवायची आहे म्हणून अशा पद्धतीने मार्क केलं आता घडी टाकायची आहे साडे दहाची साडे दहा का कारण आपण बघा लुजिंग सहित दहा इंच छातीची घडी टाकली आहे म्हणून त्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचं आणि साडेदहाची घडी टाकायची एकदम परफेक्ट बाही बसते कमी अजिबात पडत नाही तीन इंच बाहीचा उतार द्यायचा आहे म्हणजे जी आपण कॅप म्हणतो ती तीन इंच द्यायची आहे आणि बघा आकार देऊन घ्यायचा आहे बाहीचा पुढच्या मुंड्याचा आकार पण मी आत्ता कट करत नाही त्याचा मेन कपडा जोडल्यानंतर कटिंग करते दोन्ही एकत्र ठेवून दंडघेर टाकायचा आहे आणि त्यामध्ये दोन इंच मार्जिन ॲड करून आपल्याला मार्किंग करून अशा पद्धतीने अस्त्रवरती बाही कट करून घ्यायची आहे आता एवढं अस्तर राहिलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बॅकहुक पॅटर्न बनवतो आहे तर हा जो पोर्शन आहे तो आपल्याला फोल्ड बाजूकडेच एक्स्ट्राचा आहे तो कट करायचा आहे फ्रंट हुक असेल तर तुम्ही कट बाजूकडे करू शकता कटिंग त्याचं पण फोल्ड बाजूकडे करायचं कारण सांगितलं मी तुम्हाला कारण हा बॅकहुक पॅटर्न आहे म्हणून आता कटरी पण मी कट करून घेते बघा एवढंच तर राहिलेलं होतं तर त्यामध्ये बरोबर निघलं टोटल दीड मीटरच तर होतं हे आणि जे आता बाकीचं कापड राहिलेलं आहे ना त्यामध्ये आपण कंबरपट्टी पट्टी त्यानंतर आपल्याला गळा एक्स्ट्रा कॅनव्हसवरती बनवायचा आहे त्यासाठी पण अस्तर लागतं तर आपण त्यामध्ये त्या ते वापरणार आहोत या पद्धतीने कटोरी बघा अजिबात वाढवायचं नाही काय नाही जेवढं आहे तेवढं ॲक्युरेट कटिंग करून घ्यायचं खूप सोपी पद्धत सांगते तुम्हाला ब्लाऊजची आता हा आहे आपला मेन कपडा मेन कपड्यावरती हे सगळे पार्ट आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून कटिंग कर करायचे आहेत फोल्ड बाजूकडे बॅक ठेवला आहे फ्रंट ठेवला आहे त्याच्याखाली कटोरी आहे आणि इकडच्या काठावरती बाही ठेवलेली आहे तर हे सगळं अर्धा इंच वाढवून मी कट कर करून घेते बघा सगळे पार्ट माझे कट झालेले आहेत अडोतीस साईजचा सा ब्लाऊज आहे त्यासाठी मी अडोतीस साईजचेच कप्स घेतलेले आहेत किंवा पॅड घेतलेले आहेत एकदम सोपी पद्धत सांगणार आहे कशी बसवायची ते सगळ्यात अगोदर आपण याची बाही तयार करून घेऊया तर बघा बाहीचं जे जर कापड तुम्हाला कमी पडलं असेल साईडला जॉईंट वगैरे द्यायचे असतील तर ते अगोदर देऊन घ्या आणि मग अस्तर बसवा आता माझी बाही एकदम परफेक्ट निघली आहे कमी नाही पडलेलं कुठंच पीस भरपूर मोठा होता याचा तर बघा दोन्ही समोरासमोर ठेवायच्या दोन्हीची सरळ बाजू वर ठेवायची आणि मग त्यावरती अस्तर ठेवायचं अस्तर ठेवल्यानंतर खाली किनारीला आपल्याला अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून शिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीने बघा इथे मी शिलाई करून घेते दाब शिलाई पण देऊन घ्यायची आहे यावरती एक दाखवते याच पद्धतीने दुसरी करा तुम्हाला जर लॉंग स्लीव्ज बनवायचे असेल तर तुम्ही लॉंग पण बनवू शकता त्या पद्धतीने तुमचं उंचीचं माप टाका बाहीच्या एक इंच मार्जिन ठेवा दंडघेर जो काय असेल तो टाका आणि मग कटिंग करा बाकीची पद्धत हीच राहील तर छान असं आपल्याला इथं किनारीला आपण शिलाई देऊन घ्यायची आहे लेस वगैरे असेल तर ती लावून घ्या तर ब्लाऊज पीसमध्ये तुमच्या पट्टी वगैरे आली असेल लेसची अस तर आणि छान हाताने असं तर प्लेन करत शिलाई करून जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून काढा तर खूप छान फिनिशिंगमध्ये इतका सुंदर ब्लाऊज झाला ना हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एकदा कटिंग झालं की सगळं काम झालं असं नसतं ब्लाऊज शिवतानासुद्धा आपल्याला खूप चेंजेस करायचे असतात तर ते कुठे करायचे कसे करायचे ते सगळं सांगणार आहे आता बघा आपल्याला दोन्ही बाही तयार झाल्यानंतर दोन्ही एकत्र एकावर एक ठेवायच्या दोन्हीची सरळ बाजू आतमध्ये ठेवायची आहे अस्तरवरती आपण मार्किंग केलेलंच होतं पुढच्या मुंड्याचं नसेल तर करून घ्या आणि मग पुढच्या मुंड्याचा आकार कट करा बाकीची बाही दोन्ही सेम आहे का बघा नसेल तर ते पण सेम करून घ्या पुढच्या मुंड्याचं मार्किंग करून ठेवा पुढच्या बाजूकडे सेंटर लाईन मार्किंग करा जेणेकरून बाही पटकन जोडता येते आपल्याला आता हे बाहीचं पार्ट आपला कम्प्लीट झालेलं आहे आता आपण कटोरी तयार करूयात कटोरीचं काय करायचं आहे दोन्ही समोरासमोर ठेवायच्या दोन्हीची उलट बाजूवर ठेवायचे त्यावरती मग अस्तर ठेवायचं आणि सगळीकडे शिलाई करून एक्स्ट्राचं जे काही कापड आहे ते आपल्याला कट करून काढायचं आहे तर बघा मी अस्तर कशा पद्धतीने प्लेन करते कुठेही त्याला फुगा आला नाही पाहिजे चून पडली पाहिजे नाही व्यवस्थित अस्त्र प्लेन बसलं पाहिजे अस्त्रप्रमाणे कापड त्याला बसायला पाहिजे बघा तर हे खूप महत्त्वाचं आहे ब्लाउज फिनिशिंगमध्ये जर बनवायचं असेल तर डायरेक्ट येत नसेल तर त्याला पिना लावून तुम्ही अगोदर व्यवस्थित सेट करा आणि मग तुम्ही त्याला कट करू शकता शिलाई करू शकता आता बघा याचा फ्रंट घेतला आहे मी तर मेन कपड्यावरती उलट बाजूकडे अस्तर ठेवून मी अगोदर हे एक अस्तर आहे ते जोडून घेते आपण पॅडेड ब्लाउज बनवत आहोत तर याला एक्स्ट्रा अस्तर आपण कट करून ठेवलेलं आहे ते पण जोडायचे तर ते कसं जोडायचे ते सांगते आपण याचा गळा पेपर कॅनव्हासवरती बनवणार आहे तर अगोदर गळ्याचं कटिंग करून घेऊयात आणि मग आपण याला जोडूयात तर बघा हा भाग आपला तयार झाला हा आपला एक्स्ट्राचा जो अस्तर होता तो इथे घेतला आहे सेंटर लाईन त्याला महत्त्वाचं म्हणजे मार्क करून घ्यायचं आहे आपल्याला कारण यावरतीच आपण तो पेपर ठेवून त्याचा गळा शिलाई करणार आहोत तर याला पण सेंटर लाईन मार्किंग करा जेणेकरून दोन्ही पार्ट जे आहेत ते एकत्र व्यवस्थित बसतील हे खूप महत्त्वाचं आहे आपण गळ्याचं काम करतो आहे गळा तिरका नाही झाला पाहिजे एकदम मध्यावरतीच त्याचा पॉईंट यायला पाहिजे म्हणून लाईन मार्किंग करून घ्या त्याच्यावरती हा अस्तर ठेवा पाहिजे तर याला पिना लावून सेट करा जेणेकरून ते हलणार नाही तर बघा बरोबर सेंटर लाईनवरच मी पिन लावते असं तर बाजूला काय कमी जास्त झालं तर ठीक आहे पण व्यवस्थित बसायला पाहिजे आता मी पेपर घेते पेपरवरती मार्किंग करूयात गळ्याची उंची तयारी ठेवायची आहे मला साडे सात इंच साडेसात इंचावरती मार्किंग केलं अडीच इंच रुंदी खालच्या बाजूकडे साडेतीन इंच रुंदी बॉक्स बनवून घेतला आणि पानगळ्याचा मी शेप देऊन घेतला खूप छान दिसतो पान शेप नसेल तर तुम्ही शेप बनवा पंचकोणी बनवा चौकोन बनवा चौकोनची पण फॅशन आहे जो तुम्हाला आवडेल तो तुम्ही ते शेप ड्रॉ करू शकता या पद्धतीने आपल्याला सेंटर लाईन मार्क करायची आहे आणि बघा अशा पद्धतीने पेपर पलटी करून तेच मार्किंग दुसऱ्या तु बाजूकडे तुम्हाला डार्क करून घ्यायचं आहे तर ते आहे त्यामुळेच अखंड मार्किंग होईल बघा आतला भाग कटिंग न करता मी तुम्हाला गळा दाखवते यामुळे तुमच्या गळ्याचं फिनिशिंग त्याची साईज ज जशी पाहिजे तशीच तयार होते आणि फिनिशिंग पण एकदम सुंदर येतं केलेल्या मार्किंगवरून आपल्याला शिलाई करायची आहे आणि मग याला आपण कट करूयात तर या पद्धतीने मी शिलाई करून घेते भाग भाग्याचा कट करायचा आहे अशा पद्धतीने बघा आणि कट द्यायचे आहेत कट दिल्यामुळे अस्तर आतमध्ये व्यवस्थित फोल्ड होतं तुम्ही असं गळ्यावरून एक शिलाई देऊ शकता अस्तर या बाजूकडे करून यामुळे काय होतं अस्तर आतल्या बाजूकडे पलटी पण लगेच होतं त्याचबरोबर जर तुम्हाला साईडने त्याला हात शिलाई वगैरे करायची असेल तर ती पण करू शकता एक्स्ट्रा अस्तरवर तुम्ही गळा बनवला असेल तर बऱ्याच जणांना बघा गळ्याच्या किनारीला शिलाई आवडत नाही तिथे शिलाई नको बोलतात ते असंच ठेवा तर त्यासाठी ही दाब शिलाई देणं महत्त्वाचं आहे तुम्हाला तर अशा पद्धतीने तुम्ही ही शिलाई देऊ शकता किंवा पूर्ण आतमध्ये फोल्ड करून किनारीला पण एक शिलाई करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे शिलाईचे पण खूप वेगवेगळे प्रकार आहेत प्रत्येक प्रकारची शिलाई प्रत्येक वेगवेगळं वेग 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 फिनिशिंग देत असते अशा पद्धतीने बघा मी शिलाई केली आतमध्ये अस्तर फोल्ड करायचे लगेच फोल्ड होत नसेल तर त्याला प्रेस करून तुम्ही छान सेट करून घ्या आणि मग कटोरी बसवा बघा मी जे एक्स्ट्रा अस्तरची कटोरी होती ना आपली पॅटसाठी आपण कट केलेली ती बसवतीये तर कटोरी बसवायला सुरुवात करायची आहे कमरेच्या बाजूकडून अजिबात ओढा ताण न करता आपल्याला कटोरी बसवायची आहे अर्धा इंचाचा मार्जिन ठेवून शिलाई करायची आहे कटोरीची अशा पद्धतीने बघा इथे मी डबल शिलाई करून घेते आणि मार्जिन माझं एकसारखं येत आहे अजिबात कमी जास्त नाही मुंड्याच्या जा बाजूकडे मी अगोदर सांगितलं आहे तुम्हाला काही कमी जास्त वाटलं तर ते आपण त्याचा आकार कट करताना त्यामध्ये ते निघून जातं त्यामुळे काहीच प्रॉब्लेम होत नाही पण अर्धा इंचापेक्षा जास्त फरक नाही पडला पाहिजे हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे आपलं एक इंच जास्त झाली दीड इंच जास्त झाली तेवढं कटिंग आपण करू शकत नाही अर्धा इंचाचंच कटिंग आपण करणार आहोत तर तेवढा फरक पडला तर चालेल त्यापेक्षा जास्त नको अशा पद्धतीने बघा मी डबल शिलाई करून घेतलेली आहे कटोरी दोन्ही जोडून झाल्या एक्स्ट्रा अस्तरच्या आता आपण मेन कटोरी पण जोडूयात म्हणजे मेन कपड्यावरती आपण तयार केलेली याची पण हीच पद्धत आहे ही, आपल्याला कमरेच्या बाजूकडून कटोरी जोडायची आहे आणि अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची आहे डबल शिलाई करायची ओढाताण करायची नाही जो आपला मधला फ्रंट असतो ना तो कपडा आपण कर्वमध्ये कट आहे तर तो जास्त लांबत असतो कटोरीच्या कपड्यापेक्षा म्हणून अजिबात थोडा थान करायची नाही जेवढा लांबेल तेवढी त्याची साईज वाढेल आणि आपली कटोरी कमी पडेल तर व्यवस्थित हलक्या हाताने दोन्ही कटोऱ्या बसवून घ्यायच्या आहेत तर आजच्या ब्लाऊजमध्ये तुम्हाला कोणता भाग जास्त आवडला ते पण मला सांगा आणि कुठला भाग समजला नाही हेही मला कमेंटमध्ये विचारा तर तुमच्या शंका जेवढ्या जा जास्त मला कळतील त्यानुसार मला व्हिडिओमध्ये ते एक्सप्लेन करता येणार आहे तर बघा शक्यतो मी सगळं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत असते माझे व्हिडिओ मोठे असतात पण मी पूर्ण डिटेलमध्ये दाखवत असते त्यातून पण काय राहिलं तर मला सांगत चला आपल्याला आता इथे कटोरी बसवायची आहे तर जे एक्स्ट्रा अस्तर आहे ना त्याच्या मार्जिनवरती मी खालून दोन दोन इंचावरती मार्किंग केले तर ही कटोरी घ्यायची याला मध्यमध असं फोल्ड करायचे लाईन मारायची पुन्हा एकदा फोल्ड करायचे ते दोन्ही पॉईंट मिळवत आणि असं अधिक चिन्ह आपल्याला मार्किंग करायचं आहे दोन्ही कटोरीवर अधिक चिन्ह मार्किंग करायचं यामुळे आपल्याला याचा सेंटर मिळून जातो मग तुम्ही कुठून पण त्याला बसवा सेंटरपर्यंत त्याला शिलाई करायची आहे आता अस्तरवरती आपल्याला कटोरीचा जो गोलाईचा भाग आहे तो वरती ठेवून आपल्याला शिलाई करायचा आहे दोन इंचाच्या मार्जिनपास त्याला ठेवायचे जे आपण खालून दोन इंचावर मार्किंग केले ना तिथे आणि बघा कटोरी आतमध्ये प्रेस करायची आहे म्हणजे उलटी करायची थोडक्यात आणि बरोबर मध्यापर्यंत शिलाई करायची आणि पुन्हा त्याला सरळ करायचं बघा अशा पद्धतीने हा भाग समजला नसेल तर रिपीट करून बघा खूप सोपी पद्धत आहे पटकन पॅड बसले जातात आणि ब्लाऊज पण एकदम छान तयार होतो अजिबात वेळ लागत नाही वाटतही नाही की आज आपण पॅडचा ब्लाऊज तयार केला आहे कारण पॅडेड ब्लाऊज म्हटलं की बायकांना काय वाटतं खूप वेळ लागेल कसा शिवायचा कसा होईल काहीही अवघड नाही आहे तीच पद्धत आहे अशा पद्धतीने आपले बघा दोन्ही मस्त बसून झालेले आहेत आणि वेळ अजिबात लागलेला नाही दोन्ही एका साईजमध्ये एका अंतरामध्ये व्यवस्थित बसलेत आता आपल्याला अस्तर आहे ते फिटिंग करून घ्यायचं आहे आता बघा तुम्ही मुंड्याच्या बाजूमध्ये बघत असताल किती कमी जास्त झालेलं आहे पण इथे आपल्याला लक्ष द्यायचं आहे ते मेन कपड्यावरती जो आतला भाग आहे त्याकडे लक्ष द्यायला नाही पाहिजे कारण तो आपण एक्स्ट्राच बसवलेला हो आहे तर ते किती पण कमी जास्त होऊ देत जो आपला मेन आहे त्याला आपल्याला कटिंग करायचं आहे अर्धा इंचाची गोलाई फक्त कट करायची त्यापेक्षा जास्त नाही अशा पद्धतीने आपल्याला छान असं अस्तर याचा अगोदर आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि मग त्याची गोलाई कट करूयात ते पण तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने बघा किती छान गळा तयार झालेला आहे एकदम परफेक्ट त्याचे कप बसले गेलेले आहेत आणि गळ्याचा आकारसुद्धा घातल्यानंतर ब्लाऊज एकदम सुंदर दिसतो अशा पद्धतीने बघा इकडं हे असतं जास्त होतं त्या अगोदर मी कट करते ते आतलं एक्स्ट्राचं अस्तर आहे आणि आता याला बरोबर मध्यावरती आपल्याला फोल्ड करायचे अर्धा इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे गोलाईसाठी आणि मग याला कटिंग करायचे कटिंग करताना लक्षात ठेवायचे गळ्याची बाजू मिळवून ठेवा आणि मग कटिंग करा नाहीतर तिथला भाग तुम्ही खेचून मागे पुढे करताल असं नाही झालं पाहिजे आणि मग कटिंग करायचं आहे बघा खूप छान असं कटिंग झालं आता कमरेमध्ये सुद्धा आपल्याला याला कटिंग करायचं आहे क्रॉसमध्ये कारण बघा हा भाग तिरका असतो तर याला सरळ करून घेणं गरजेचं आहे तिरकं दिसते ना अर्धा इंच इथे मार्किंग करायचं क्रॉस लाईन मार्क करायची आणि फक्त अर्धा इंच जा त्यापेक्षा जास्त कटिंग करायचं जा, नाही कारण असंच आपण बॅकमध्ये सुद्धा कटिंग करणार आहोत तर तेही तुम्हाला पुढे मी समजेलच इथे केलं तर बॅकमध्ये करावंच लागेल नाही केलं तर बॅक तुमचा मोठा होईल फ्रंट छोटा होईल बाहितले जॉईंट खालीवर होतील आणि फिटिंग ब्लाउजचं चांगलं होणार नाही तर आठवणींना सगळे पॉईंट फॉलो करायचे आहेत कटिंग झाल्यानंतर लगेचच याला कंबरपट्टी बसवायची आहे अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून शिलाई करायची कमी शिलाई करायची नाही कारण आपण एक इंच मार्जिन ठेवलेलं आहे पूर्ण उंचीमध्ये ते कुठे कुठे जातं अर्धा इंच कंबरपट्टी बसवण्यामध्ये अर्धा इंच शोल्डर मार्जिनमध्ये बरोबर एक इंच मार्जिन जातं परफेक्ट उंचीचा ब्लाउज आपला तयार होतो या पद्धतीने बघा शिलाई केल्यानंतर पूर्णपट्टी आतमध्ये फोल्ड करायची एक दाब शिलाई द्यायची आणि ब्लाऊज पूर्ण झाला की संपूर्ण कमरेला हात शिलाई करून घ्यायची आहे या पद्धतीने बघा मी शिलाई करून घेतली मस्त असा आपला फ्रंट तयार झालेला आहे यामध्ये काही शंका असतील तर मला विचारा आता आपण याचा बॅग तयार करून मग फिटिंग कसं करायचं आहे ते पाहूयात आता बॅकचं अस्तर आणि बॅकचा मेन कपडा घेतला आहे आणि बघा त्याच्या उलट बाजूकडे मी अस्तर ठेवून इथे शिलाई करून अगोदर घेते आणि बाजूचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे ना तो कट करूयात तर छान असं हाताने आपल्याला अस्तर प्लेन करतच शिलाई करायची बघा मी डायरेक्ट करते मला सवय आहे तुम्हाला पण सवय असेल तर काय हरकत नाही पण तुम्ही नवीन असताल तर एवढं शक्य नाही कारण मी पण नवीन शिकतच इथंपर्यंत आलेली आहे तर घाबरून जायचं नाही सगळीकडे पिणा लावायच्या आणि मग शिलाई करायची अस्तर अजिबात हल्लं जात नाही अशा पद्धतीने बघा मार्केटमध्ये टाचन पिन मिळतात जे आपण टेलरिंग कामासाठी वापरू शकतो ते वेगळ्या असतात थोड्याशा त्याचं स्टील छान असतं त्यामुळे कपडा पण व्यवस्थित त्यामध्ये अडकला जातो तर तुम्ही त्या पिना इथे वापरा सिल्कचा जर कपडा असेल ना तर डायरेक्ट जोडलं जात नाही तर हे थोडं कडक आहे तर डायरेक्ट शिलाई करता येऊ शकली याला सेंटरलाईन मार्क करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला पेपर कॅनव्हासवरती गळ्याचं मार्किंग करायचं आहे गळ्याची उंची मार्किंग करते मी साडे अकरा इंचावरती अकरा इंचाचा गळा तयार होईल साडेतीन इंच गळारुंदी खाली आहे वरती अडीच इंच आहे जेवढी पुढे आहे तेवढीच मागे ठेवायची आणि मग आपल्याला बॉक्स बनवून घ्यायचा आहे कुऱ्हाडीच्या आकाराचा याचा गळा आहे जो घातल्यानंतर एकदम छान दिसतो सध्या या गळ्याची फॅशन पण आहे अशा पद्धतीने मार्क केला याला काय करायचं पेपर हा उलटा करायचा मार्किंग पलीकडच्या बाजूकडे डार्क करून घ्यायचं आहे सेंटरलाईन लगेचच मार्क करून घ्यायची आहे याला आता याला मी एक्स्ट्रा अस्तरवरती ठेवणं अगोदर तयार करून घेणार आहे आणि मग आपण याला मेन पार्टला जोडूयात तर बघा हाताने छान पेपरसुद्धा व्यवस्थित बसला गेला पाहिजे बऱ्याच जणांचा बसत नाही तिरका वगैरे बसतो तर ठेवताना व्यवस्थित ठेवायचं आणि शिलाई करताना तो हल्लायला नाही पाहिजे फोल्ड करण्यापुरता साईडने अस्तर ठेवला कट दिले कट दिल्यानंतर याला मी असं फोल्ड करून घेते बघा आपल्या चॅनेलवरती खूप वेगवेगळ्या पद्धतीचे ब्लाऊज आहेत वेगवेगळ्या साईजमध्ये आहेत कटोरी आहे फोरटक्स आहे प्रिन्सेस कट आहे आणि त्याचबरोबर साड्यांचे वन पीससुद्धा आहेत एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी दाखवलेले आहेत तर तुम्ही नक्की जाऊन बघू शकता बाकीचे व्हिडिओ आता बघा मेन पार्ट घ्यायचा आहे मेन पार्टवरती आपल्याला हा पेपरचा भाग ठेवायचा सेंटर लाईनला ला सेंटर लाईन मॅच ला करून ठेवायची आहे आणि त्या गळ्याच्या मार्किंगवरून पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे तर जे मी आधी व्हिडिओ सांगितले ना सगळ्या प्रकारचे असे तुम्हाला डायरेक्ट सापडणार नाहीत त्यासाठी तुम्हाला चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायचे आहेत ते सिलेक्ट करायचं आहे त्या त्या प्लेलिस्टमध्ये ते ते व्हिडिओ आहेत ब्लाऊज जे आहेत कटोरी ब्लाऊज प्रिन्स कट ब्लाऊज फोर टक्स ब्लाऊज आणि पॅडेड ब्लाऊज वगैरे सगळेच आहेत तर तुम्ही तिथे जाऊन तुम्हाला लगेच मिळतील तर जाऊन बघा अशा पद्धतीने मा कटिंग करून घेतल्यानंतर असे कट द्यायचे आहेत बघा ह्या मार्किंग मार्जिनवरती अर्धा इंच कापड ठेवून कटिंग का करायचे तुम्हाला समजत असेल भरपूर इथे मी कापड ठेवलेलं आहे जेणेकरून आपण याला आतमध्ये पलटी करून फोल्ड करतो ना तर तिथं एक एक पीस असे असतात त्याचं कापड फिसकत असतं तर तसं न होण्यासाठी मार्जिन थोडंसं जास्त ठेवून कटिंग करायचं अर्धा इंच ठेवायचं त्यापेक्षा जास्त नको आता हा जो पेपर आहे ना तो पण मी बघा असं बाहेरच्या दिशेला करून त्याच्या खाली त्यातलं मार्जिन पण आहे आणि शिलाई करून घेते दाब शिलाई जेणेकरून हे आतमध्ये फोल्ड होईल व्यवस्थित आपण याला बॅकहूप बनवत आहोत तर त्यासाठी आपण याला आता कट करणार आहे बघा तुम्हाला जर वरून किनारीला याला शिलाई करायची असेल तर ती पण करू शकता लेस लावायची असेल लेस लावू शकता मी याला प्लेनच ठेवणार आहे लेस कुठेही लावणार नाही आता मी याला कट करून घेते मध्यभागीबरोबर फोल्ड करून कटिंग केलेलं आहे आता आपण याची हुक आणि आईपट्टी बनवून घेऊयात तर इथे मी अगोदर हुक पट्टी बसवत आहे ही पट्टी अस्तरचीच घेतलेली आहे पाव इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला शिलाई करायची आहे त्यानंतर पट्टी वरून फोल्ड करायची आणि मग आतमध्ये पट्टी फोल्ड करून वरून शिलाई देऊन घ्यायची आहे हुक आणि आईपट्टी तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे उजव्या हातावर डाव्या हातावर कुठेही लावू शकता आणि टक्सची लाई लगेच करून घ्यायची आहे बघा व्यवस्थित त्याला फोल्ड करून घेतले अर्धा इंच रुंदी चार इंच उंची या साईजचा मी इथे हा टक्स देऊन घेतलेला आहे लगेच आपण ह्याची आईपट्टी बनवूयात आईपट्टी बनवण्यासाठी इथे मी मेन मेन कपड्याची पट्टी घेतलेली आहे कट करून ही पट्टी आपल्याला ब्लाऊजच्या उलट्या बाजूकडून बसवायची असते आणि सरळ बाजूकडे फोल्ड करायची बरोबर या मार्जिनवरतीच ही पट्टी आपल्याला फोल्ड करायची आहे वरून अगोदर मी फोल्ड करून घेते आपण याचा गळा तयार केलेला आहे म्हणून आणि याच्यावर असं फोल्ड करून किनारीला शिलाई करायची आणि एक सेंटरला शिलाई करायची अशा पद्धतीने बघा दोन्ही हुक आई पट्ट पट्टी आपल्या बसवून झाल्या उंची दोन्हीची चेक करायची आहे आणि याला आपण मग कंबरपट्टी बसवून घेऊयात बघा हा पार्ट पण मी असा फोल्ड केला बघा आईपट्टी बाहेरच्या बाजूकडे आहे याची आईपट्टी नेहमी लक्षात ठेवायचं एक्स्ट्रा असते ती कुठल्याही मापामध्ये मोजायची नाही छाती घेरामध्ये मोजायची नाही कमरेच्या घेरामध्ये मोजायची नाही अशा पद्धतीने दोन्ही टक्स बरोबर सेम आलेले आहेत सेम अंतरावरती आहेत अर्धा वरती क्रॉस मार्किंग करून कटिंग करायचं आहे तुम्हाला आठवत असेल तर बघा आपण फ्रंटमध्ये हे कटिंग केलेलं आहे कटिंग झाल्यानंतर काही पट्टीची उंची पण चेक करायची आहे सेम असेल तर ठीक आहे नसेल तर लेवल करून घ्या आणि मग याला कंबरपट्टी बसवा कंबरपट्टी बसवण्यासाठी इथे मी अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून शिलाई करते आहे त्यानंतर पट्टी बाहेरच्या बाजूकडे करायची आहे आणि इथे दाब शिलाई देऊन घ्यायची त्यानंतर संपूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आणि किनारीला किनारीलाची शिलाई देऊन घ्यायची तर या पद्धतीने आपला बॅगसुद्धा आता तयार झालेला आहे तुम्ही कुठलाही पॅटर्न बनवू शकता बॅकनेक डिझाईनचा तुमच्या आवडीप्रमाणे जो डीप डीपम डीपनेकमध्ये छान दिसतो तो तुम्ही पॅचवर्क बनवा किंवा आणखी कुठला आकार बनवा जो तुम्हाला आवडेल तो खूप सुंदर हा पण दिसतो गळा असा पॅटर्न नसेल तर तुम्ही हा पण बनवू शकता तुमच्या कस्टमरला तुम्ही सजेस्ट करू शकता की असा गळा खूप सुंदर दिसतो डिझाईन याला जर करायचं असेल जास्त तर याला लेस वगैरे लावूनसुद्धा तुम्ही याचा लुक आणखीन वाढवू शकता आपल्या दोन्ही हुकाईपट्ट्या बसवून झाल्या आता आपण याचे शोल्डर जोडूयात फ्रंट आपला तयारच होता फक्त शोल्डर पट्ट्या जोडायच्या आहेत तिथे तर या पद्धतीने अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून शिलाई करायची आहे दोन्ही बाजूकडे बघा मी गळ्याच्या बाजूकडे मिळवून आहे आणि शोल्डरच्या बाजूकडे आपलं कापड कमी जास्त आहे तर शोल्डर आपण कटिंग करताना साडेपाच कट करत केलेले होते तर बरेच जण म्हणतात जास्त होतात तर ते जास्त होत नाही अशा पद्धतीने कापड कमी जास्त होत असतं तर हे कटिंग करून काढावं लागतं ॲटोमॅटिक आपले शोल्डर पट्ट्या कमी होतात मोठ्या पाहिजे असेल तर तुम्ही तशा पण ठेवू शकता पण असं जेवढं जास्त झालं तेवढं तरी कटिंग करून काढावंच लागतं दोन्ही सेम आहेत की एकदा मोजून बघायचं मोजायचं नसेल तर दोन्ही एकत्र पकडा आणि मग चेक करा जेवढं जास्त वाटते ते काढून टाका आता सेम आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं तर सांगायचं राहिले बाही बसवायच्या अगोदर मुंडा उंचीचं माप तुम्हाला चेक करायचं आहे कमरेच्या बाजूकडून दोन्ही बाजूचे पार्ट मिळवायचे आणि बघायचं कुठलं कमी कुठलं जास्त झाले जे जास्त आहे ते लेवलमध्ये कटिंग करायचं आणि मग आपल्याला सेंटरपासून बाही जोडायला घ्यायची आहे बाही जोडताना तुम्हाला अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून शिलाई करायची आणि जे आपण सेंटर लाईन मार्क केलेले होती ना ते बरोबर त्या शोल्डरच्या पॉईंटवरती ठेवून मग शिलाई करायची आहे तुमची बाही अजिबात कमी पडत नाही एकदम छान बसली जाते अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून डबल शिलाई करायची मग अशीच मी तुम्हाला दुसरी पण बसवून दाखवते आतमध्ये पॅड पण एकदम छान फिनिशिंगमध्ये लागले गेलेले आहेत अजिबातच तर कुठे गोळा झालेलं दिसत नाही ओढून ताणून बसवलेलं दिसत नाही मस्त बसलेलं आहे तर या सगळ्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या ना तर तुमचा ब्लाऊज खरंच खूप सुंदर फिनिशिंगमध्ये तयार होणार आहे त्यासाठी तुम्हाला या सगळ्या टिप्स फॉलो करायच्या आहेत त्याशिवाय ब्लाऊज तयार होत नाही ब्लाऊजचे प्रत्येक पार्ट हे दोन दोन असतात ते पार्ट तुम्हाला सेम करून घेणं सेम साईजचे करणं खूप गरजेचं आहे एखादा जरी छोटा मोठा झाला की तुमचा ब्लाऊज बिघडला म्हणून समजायचं मार्जिन जेवढं आपण कटिंगमध्ये ठेवलेलं असतं ते शिलाईमध्ये तेवढं गेलंच पाहिजे याकडे पण तेवढंच लक्ष ठेवायचं आहे तुम्हाला अशा पद्धतीने दुसरी बाही बसवून घेतली दोन्ही बाही बसवल्यानंतर आता कमरेचा आपल्याला सेंटर काढायचा तर यामध्ये मी फ्रंटच्या कमरेचा सेंटर का काढते कारण हा फोल्ड आहे आणि मग आपल्याला ब्लाऊज अगोदर सरळ बाजूकडून जोडायचं आहे हुपट्टी आहे ती बाजूबरोबर त्या पॉईंटवरती ठेवून मग शिलाई करा इकडे बघा अशा पद्धतीने छातीमध्ये थोडंसं काही कमी जास्त कापड झालं असेल तर काही हरकत नाही हे आपण कटिंग करून काढू शकतो तसंही मार्जिन मी दोन इंच ठेवलेलं आहे त्यामुळे मार्जिन माझं अजिबात कमी राहणार नाही आहे तिरकं वगैरे जोडायचं नाही सरळ रेषेमध्येच जोडायचं आहे त्याला दोन्ही बाजू झाल्यानंतर ब्लाऊज मग उलटा करायचा आणि आपल्याला इथे शिलाई करायची आहे आणि मग आपण याच्या फिटिंगचं माप टाकूयात तर आजचा ब्लाऊज कसा झालेला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, चॅनलला सबस्क्राईब करा आता बघा सेंटरपासून कमरेचा चौथा भाग मोजायचा आहे तो आहे आठ इंच दोन्ही बाजूकडे सेम याच पद्धतीने माप टाकायचं कमरेचं फिटिंग परफेक्ट येतं आता छातीच्या सेंटरपासून आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे मी साडेनऊ इंच टाकते आहे तुम्हाला जर वाटत असेल साडेनऊने नाही बसणार ब्लाऊज तर तुम्ही दहाचं टाकू शकता सहित वाटलं तर एखादी शिलाई आणखीन एक्स्ट्रा करून देऊ शकता तुमच्या कस्टमरला बाहीचा घेर जेवढा काय असेल तेवढं टाकून घ्या आणि मग तुम्ही ब्लाऊजचं फिटिंग करू शकता तर हे तिन्ही पॉईंट तुम्हाला अशा पद्धतीने मिळाले की तुमचं फिटिंग एकदम छान झालं असं समजायचं याच्या साईडला किंवा याच्या बाजूला आणखीन पाव इंचाचं मार्जिन ठेवून तीन ते चार एक्स्ट्रा शिलाई करायच्या आहेत या पद्धतीने बघा खूप सुंदर छान अशा फिनिशिंगमध्ये ब्लाऊज झालेला आहे तर आजचा ब्लाऊज कसा वाटला मला सांगायला विसरू नका बाहीतले जॉईंट पट्टी बाही एकदम परफेक्ट झालेली आहे चला तर मग पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद